रसायनी HOC कॉर्नरजवळ गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेत 68,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. HOC कॉर्नर येथे गांजाची या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी एक इसम मोटार सायकलवर येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन आणि त्यांच्या पथकाने सापळा लावून किरण माणिक जाधव याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 23,000 रुपये किमतीचा 2 किलो 300 ग्रॅम गांजा तसेच 45,000 रुपये किमतीची मोटार सायकल असा एकूण 68,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे. याबाबत रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रसायनी पोलीस ठाण्याच्या वतीने सुरू आहे.